पार पडल्यात आणि विधानसभेच्या निवडणुकांचं बिगल सुद्धा लवकरच वाजणार आहे. या दरम्यान अक्कलकोटमध्ये आता तिरंगी लढत होऊ शकते, ती कशी काय पाहूया. अक्कलकोटमध्ये होणार का तिरंगी लढत? रमेश पाटील यांनी दिले तिरंगी लढतीचे संकेत. तिरंगी लढतीनं कोणाला होणार फायदा जाणून घेऊयात. अक्कलकोट विधानसभा निवडणुकीत जर तिरंगी लढत झाली तर झालेली लोकसभा निवडणूक पाहता अक्कलकोट तालुक्यात भाजपचं मताधिक्य मोठ्या प्रमाणात कमी झालंय. येत्या विधानसभेत तिरंगी लढत झाली तर भारतीय जनता पार्टीमध्ये गटतट निर्माण होऊ शकतात, त्यामुळे पुन्हा मताधिक्य घटण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. जर कदाचित सचिन कल्याण शेट्टी विरुद्ध सिद्धाराम म्हेत्रे विरुद्ध रमेश पाटील अशी तिरंगी लढत झाली तर याचा पुरेपूर फायदा सिद्धाराम म्हेत्रे यांना होऊ शकतो. कारण रमेश पाटील आणि त्यांचा घराणा भाजपासोबत कायम एकनिष्ठ आहे, त्यासोबत सचिन कल्याण शेट्टी देखील भाजपाचे चालू आमदार आहेत. रमेश पाटील भाजपाकडून उमेदवारीची मागणी पक्ष सचिनकडे ठेवली आहे. कदापि पक्षाकडून उमेदवारी नाही मिळाली तर कोणत्याही परिस्थितीत रमेश पाटील हे अक्कलकोट विकास आघाडी तयार करून विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. रमेश पाटील हे माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांचे सुपुत्र असल्यानं तालुक्यातील मोठा जनसंपर्क आणि भाजपामधील सर्व भागातील मोठमोठे नेते मंडळी आप्पांच्या संपर्कात आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत आप्पा हे सचिन कल्याण शेट्टी यांचा त्यांनी प्रचार केला. आप्पांचा प्रभाव निवडणुकीच्या निकालात दिसून आला आणि सचिन कल्याण शेट्टी आमदार झाले. मागील काही वर्षात भाजपामधील काही निष्ठावंत नेते मंडळांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. जर सचिन कल्याण शेट्टी आणि रमेश पाटील हे निवडणूक लढवतील तर भाजपच्या मतांमध्ये विभागणी होणार हे निश्चित. याच मतविभागणीचा फायदा काँग्रेस पक्ष आणि सिद्धाराम म्हेत्रे यांना होणार हे अक्कलकोटची जनता म्हणतीय. आणि असं घडून आलं तर मोठा फेरबदल होऊन पुन्हा एकदा म्हेत्रे यांना आमदारकीची संधी मिळू शकते असं चित्र अक्कलकोट विधानसभा निवडणुकीत दिसून येत आहे.